नगर परिषद आणि नगर पंचायत मधील अनुकंपा धारकांना तात्काळ नियुक्तीपत्र न दिल्यास आत्मदहन करण्याचा इशारा ॲडव्होकेट सुनील वाळुजकर यांनी दिला आहे. सोलापूर जिल्ह्यातील नगर परिषद आणि नगर पंचायतीमध्ये अनुकंपा धारकांना तात्काळ नियुक्ती द्यावी यासाठी नगर परिषद कर्मचारी समन्वय समितीनं बेमुदत उपोषण सुरू केलंय. मात्र आजवर कोणतीच दखल न घेतल्यानं सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा समन्वय समितीचे सरचिटणीस ॲडव्होकेट सुनील वाळुजकर यांनी दिला आहे. ॲडव्होकेट सुनील वाळुजकर, जनरल सेक्रेटरी महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी समन्वय समिती. सोलापूर जिल्ह्यातील जे सेवेत असताना कायम कर्मचारी मयत झाले आहेत अशा कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपाखाली नियुक्ती द्यावी असे शासनाचे आदेश आहेत. असे असूनसुद्धा 2004 पासून अनुकंपाधारक नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. आज जवळजवळ 15 वर्ष झाले, आज अजूनही त्यांना आजपर्यंत न्याय मिळालेला नाही. आणि म्हणून सोलापूर जिल्ह्यातील 35 अनुकंपाधारकांनी महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी समन्वय समितीच्या माध्यमातून आणि सिटू संघटनेच्या माध्यमातून आंदोलन करायचा इशारा दिला होता. आजपासून 23-25 तारीख आम्ही धरणे आंदोलन करत आहोत. जर येत्या 3 दिवसात काही निर्णय झाला नाही तर 26 तारखेला आत्मदहन करण्याचा इशारा आम्ही या ठिकाणी दिलेला आहे. आमची या ठिकाणी मेहरबान जिल्हाधिकारी साहेबांना विनंती आहे की आमच्या अनुकंपाधारकांचे लवकर निर्णय लावा. आपण कलेक्टरला निवेदन वगैरे काय दिलं होतं? जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही यापूर्वी 2 निवेदन दिलेलं आहे. त्यांनी आश्वासनही दिलं होतं, लिखित आश्वासन दिलं होतं की आम्ही लवकर यावर निर्णय घेतोय. परंतु गेले 2-3 महिने झालं, यावर कुठलाही निर्णय झालेला नाही. आजच्या सुद्धा आंदोलनाची नोटीस आम्ही त्यांना 1 महिन्यापूर्वी दिली. सोलापूर जिल्ह्यातील अनुकंपाधारकांची भरती व्हावी, एकच मागणी आमची. मागणी मान्य नाही झालं तर आम्ही आंदोलन चालू ठेवू. बेमुदत धरणे आंदोलन आमचं आहे. जर न्याय मिळाला नाही तर आत्मधारचा इशारा दिलेला आहे. या आंदोलनात महादेव आदापुरे, सिद्धप्पा कलशट्टी, धनराज कांबळे आदींनी सहभाग नोंदवला.